वेलकम टू न्यू ब्लॉग. आज काय आज आपल्याला आज आपण निघणार पुण्याला, त्याच्यामध्ये मी ऑफिसला जाऊन. ठीक आहे, वेलकम टू न्यू ब्लॉग. हळू लय होतं या वर्षी. वेलकम टू न्यू ब्लॉग. आता मी जाते ऑफिसला, त्यानंतर आपण जाणार आहे पुण्याला. बाय बाय. मग कसं होतं? बरोबर लवकर येणार ना? हा लवकर येतो. पूजा जाऊन येईल फ्रेंड्स ऑफिसला, तोपर्यंत मी थोडाफार नाश्ता करून घेतो, व्लॉग एडिट करून अपलोड करून टाकतो. थोडीफार जी पॅकिंग वगैरे बाकी आहे ती बघू मी केली तर केली, नाही तर पूजा आल्यावरती स्वतःच करायला चालू करेल. बाय द वे, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. परत काही दिवसानंतर आता ऊन पडायला लागलंय. काल नव्हतं एवढं, परवा नव्हतं एवढं, या टाइमला तरी आता आहे ऊन. बघा बाहेर तरी वाजवायचे. इतके लेट आली, विंडो का बंद केली? बंद झाले, आतमध्ये अंघोळ घालतो. हिला चावी नव्हती घेऊन गेले त्याला. तुम्ही अंघोळीला चला, मी आपल्या बुबूला अंघोळ घालून घेतो पटकन. चला चला, तुम्ही अंघोळ करायला जा. आणि पूजा बनवत आहे डोसे. माझ्या घरी मसाला टाकतो मी भाजीसोबत खायचं. ओके, आले आले फ्रेंड्स. कार पण बुक झाली आहे, 1100 रुपये मध्ये सोडतात आपल्याला पुण्याला. पण एवढंच की बाकीचे जेवढे पण कार आहेत सगळे 600-600 घेतात. ह्यांनी ऍटलिस्ट 50-50 दोघांचे कमी केले. हे जस्ट काय टाइमपास गाडीतल्या गाडीत खाण्यासाठी. जर्नी स्टार्ट फ्रेंड्स. येतून पाहू काय घडी आहे ना, असं वाटतं 4:01 झालेत, बट 4:35 झालेत. अशाच घड्या घेतल्या पाहिजेत तुझ्या. तू मला तर वाटतं 8 वाजेपर्यंत पोहोचू. काय वाटत? 9:30 आता आपण बॅक सीट वरती एकदम तर आहे, थोडं कम्फर्टेबल बसलो आपण तिघा देखील. पूजा भाव्या गेलीय झोपून. काय भाव्याला? एक तर पर्स मी सगळं माझ्याकडे ठेवायला दिलं इथे, स्वतः तिथं मोकळे आरामात बसले. अरे बाप रे, कुठे लपून बसलेले गाडीच्या पाठी? हे घे, बस मला नको आहे गाडीच. एका दोन आहे तर फ्रेंड्स आपण घेतलाय हॉल्ट ऍक्च्युली सीएनजी भरण्यासाठी. पूजा वन पीस टाईप घातलाय टाकी, आपल्या ट्रॅव्हलिंग मध्ये गरम नाही होणार तिला जास्ती. हा पूजा भाव्याला पण वन पीस घातलाय कारण की तिला पण गरम होणार आहे. मी पण आपण आता नवीन घेतलेलं हे टी शर्ट आणि हाफ पॅन्ट जे ट्रॅव्हलिंग साठी घेतले ते घातलं. बाकी काय नाही, आपल्याला आपलं हे ट्रॅव्हल एकदम कन्व्हिनियंट एकदम मोकळा मोकळा पाहिजे. सानपाडा गाडी आली आहे फ्रेंड सीएनजी भरून. ट्रॅव्हल करणं सोबत घेऊन आपण कसं फोन चालू असताना बोलतो गप्पस गप्पस, तिथे करते आजूबाजूवाल्यांना. सन आत्ता आपल्या पाठी होता ना, पाठी होता ना तर साईडला आला मकडा तिकडं असतो. बेटा हे असं नाही करायचं बाबा, बघो दे हात काढ, तुझ्या हात काढ करू करू. हा टाक पाय, टाक टाक कर, वेगळीच काहीतरी मस्त वेगळीच. तेव्हा तू पाय त्याच्यात टाकायचा. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. परत नको करू. ओके हां, शाबाश. आता थांबा तर रडू दे. झालं खुश? पाय अडकून घेतलाय त्याला. आपल्याला एक दोन वेळा कमेंट्स आल्यात फ्रेंड्स की आपण कसं असं ट्रॅव्हलिंगला निघालो, आपण भाव्यासाठी काय घेतो. आपण घरातून निघतानाच भरवून निघतो है ना, दुसरं काय घेत नाही ट्रॅव्हलिंग मध्ये. बघ तिच्यासाठी वेगळं तिथं पाण्याची बॉटल असते, बिस्कुट
मधून खाल्लं तर नाहीतर नाही ट्रॅव्हलिंग मध्ये ती असंच आपल्याला बघून एखाद दोन चिप्स खाते, जास्त तिला देत नाही असं. प्रवासात पूजा पण काय घेत नाही खायला, जे माझ्याकडे असेल तेच ती खाते. शेंगदाण्याचा दुसरा पॅकेट आहे का तिच्या बसून लपून खायला देणार बघेल पूजा. असू दे टाक, तिला पण खिडकी तू बाहेर बघायला काय नाही ती बघते. ते मंकी बघ, मंकी बघ ए डॉगी. तो पूजा पूजा तो वाला डॉगी आला. नाही खात असं पण ते व्हॉट्सअप पे डालतो. हा आला आला आला, हे तो डॉगी आला रे, हे तो डॉगी आला. समजलं बेटा, असं काही ना काही ते ट्रिक लावावे लागते तिला काही गोष्टींपासून अवॉइड करायला. पोहोचलो आहोत फ्रेंड्स आपण पुण्याला लवकरच. आज पुणे किती वाजले बाबा? आज मी जिंकलो. कसं वाटतं पुण्याला येऊन? नाही नाही बाबा, घरी गेल्या गेल्या पहिलं मी जाणार आहे. पूजा अजिबात नाही पहिलं बोलून ठेवले. उभं होत नाहीये फ्रेंड्स, अर्धा तास होत आला आपण इथेच थांबलो उतरून. नाही होते हा, तर आपण एक काम करतोय, आपण इथून खाली उतरून बघू तिथं शेअरिंग ऑटो आहे का, खालतून काय ऑप्शन भेटते का. इथे थांबून राहण्यापेक्षा अरे आतून म्हणजे आता कुठून चालू ₹60 होते. तुला तिकडे कचरा घुसायचा तिकडे याचा नियम ते लागते. डांगे चौकता 400 झाला 80 रुपये ट्रिप इकडे. तर थोडंसं ऑटो भेटायला प्रॉब्लेम होतं फ्रेंड. उबरवरती पण होत नाहीये काही, असं मीटरवरती भेटत आहे. तर तेच सेव्हन्टी मध्ये फायनल झालंय. सो मी ट्रॅफिक पण खूप आहे रे, तिथं किती वेळ थांबणार अजून. हे ना बेटा, हे बेटा, हे बेटा, बस बबड्या माझ्या बबड्या आल्या. थँक्यू दादा. अरे इकडे ये ना, तू कुठे पळते? जायला पहिली पळते मी हर्ष. मला तू पहिली पळ, दुसरी पळ. पूजा लावला जय भीम जय भीम जय भीम. हॅलो मामा, आनंद मामा, मामी, छोट्या मामी, मोठ्या मामी. काय बाबू हे, आम्हाला तुझी खूप नितांत गरज आहे, अत्यंत गरज. तू ऍक्च्युली फ्रेंड्स, मम्मीशी दुपारी म्हणजे मम्मीचं असं झालंय की पप्पांची ऍक्च्युली मीटिंग वगैरे आहे, तर त्यामुळे त्यांना यायला पॉसिबल होते नाही होते, तसं थोडस प्रॉब्लेम, थोडं कन्फ्युजन मध्ये. नाही तर आता इथे मम्मी पण असते, पप्पा पण, आणि माझ्या दोन्ही सिस्टर देखील. बट आता बघू, आता ते उद्यापर्यंत आले तर ठीक. फ्रेशअप झाली बघ तिला, ते मग ती खालती मानसोबत खेळते. हा हा, हॅपी बर्थडे मामी, माहितच नाही. हॅपी बर्थडे. हे सगळं चेंज करणार आपण स्पेशल झाल्यावर. पूजा हे जेवढं तू घातलंयस ना, त्याच्यापेक्षा जास्तीची माझी पॅन्ट आहे. माझी इज्जतच काढलीस रुपयाची छोटी, माझी इज्जतच काढली. माझी इज्जत काढली म्हणजे तुझी इज्जत काढलीस. पूजा चला ऍक्च्युली फ्रेंड बोलणं कधीच मनावरती घेऊ नका. तिला कोणते शब्द कुठे वापरावे नाही माहिती. तिला बस एक्सप्रेस करायचं असतं म्हणून ती काही शब्द वापरतो. बट म्हणजे तुम्हाला वेळी ठरवतोस? अगं वेळी नाही, प्लॅनच आहे ना मला वेळी ठरवायचं आणि तुला दुसरं लग्न करायचं. सत्य बोललीस. तर फ्रेंड्स पोहोचलो आपण घरी फायनली, आणि आता फ्रेशअप वगैरे होऊन घेऊ. काही छोट्या मोठ्या तयार आहेत समजेलच, तुझे डिस्क्लोज करूच तुम्हाला पहिल्या सगळ्यांचं सहमती घेऊन वगैरे. ओके, बट तरी काय काय कमेंट आले गेसेस. कसा होता असा प्रवास? इतर दिवसांपेक्षा म्हणजे लवकर पोहोचलो, फक्त इथेच रिक्षा, इथेच रिक्षा थोडा प्रॉब्लेम झाला. मग नाव आम्ही पाठवतो. झालं होतं बोलणं, कन्फर्म करून सांगतोय. नावाचं डेकोरेशन इथे चालू आहे, नाव जे काढले ते फंक्शन मध्ये नाव असणार आहेत ते. एवढंच की आनंद मामा जे तुम्हाला मी दाखवलं, आनंद मामा ऍक्च्युली आहे आर्टिस्ट, बट त्याचा त्याचा थोडासा एक हाताचा थोडासा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे तो आता नाही करू शकत आहे. म्हणून घरातल्या घरात त्यांनी आपण हे आर्टिस्ट एवढे सगळे ह्यांनी प्रयत्न केला ट्राय करायचा, सोनी पण होती, तर ह्यांनी खूप छान बनवलं, ते चांगले काढून दिल्याने नावाचं त्यांनी अजून एवढं चांगलं पैकी काम केलं याच्यावरती. म्हणून हे आपण कोणत्या एकदम चांगल्या इव्हेंट साठी ठेवूया आता साठी. भागासाठी डॉल अंकल कडून आणि आंटी, अरे आदिती कडून, कुठे गेले आदिती काकींकडून. केक शॉप मध्ये चाललोय फ्रेंड्स आपण,
बिकॉज मामींचा बर्थडे, तर थोडस सेलिब्रेशन टाइप. तर आपण निघणारच होतो, तितक्यात कुणीतरी पाठवून हाक मारली की सुट्ट्या आहेत का करून, तर आपण सुट्टे द्यायला थांबलोय. तू का मामी बोलते आमच्यासोबत? मम्मी बोलले, मी मामी नाही. फक्त याच्या मेहंदी बनवणे वाले भेटते किधर? ऍक्च्युली आलोय चौपाटी मध्ये आणि इथे थांबलोय आपण, कारण की सुप्रियाताईला मेहंदी काढायची होती आणि ती मेहंदी अजूनपर्यंत काय काढली नाहीये. पूजाच्या सेंटरशी इन्क्वायरी करायला गेली आहे जे बलून वाले, कि इथे मेहंदी वाले भेटायचे चान्सेस आहेत का? रोहित वडेवाल्याच्या इथेच तिथे असतो तो. मेहंदी काढताना अवेलेबल आहात का आता? हिंदी बोलतायत का ते कन्फर्म करावे. आता जवळपास जेवढे पण दुकान होते फ्रेंड्स मेहंदीचे, सगळ्यांचे नंबर आपण घेऊन आलोय आणि आता हे दोन्ही कॉल सेंटर मधून कॉल करतात मेहंदीवाल्यांना की कोण घरी येऊ शकतो, कोण अवेलेबल आहे आता, किंवा होऊ शकतं की नाही आजच्या आज. उद्या सकाळी आपल्याला मेहंदी काढून काय फायदा नसणार, कारण की संध्याकाळी फंक्शन आहे. तर जे पण काढायचे मेहंदी आत्ताच, म्हणजे सकाळपर्यंत ऍटलीस्ट थोडं रंग तरी पकडेल, त्यासाठी एवढी धावपळ चालू आहे. नंबर आपण कनेक्ट केले मल्टिपल, पण एकाच माणसाला जाऊन कनेक्ट झालेत आणि तो काय त्याचा रेट कमी करत नाही. हे किती सांगतो रेट पूजा? 500 आणि 300 रुपयामध्ये हे दोन. माहित नाही बट ठीक आहे. अजून सुभिया द्यायला वाटतं मेहंदीवाला पिंक सिटी मध्ये भेटेलच म्हणून तिला इथूनच जायचं परत. लवकर पकड पूजा, थांबो दा 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 दा, लवकर जा. ए चोकली तू पळू नको. त्यांचा रेट सेमच आहे. थोडस आतून नाही का इंट्युशन असतं, एक फिलिंग येते की असेल असेल असेल. सगळे चाललेले रिटर्न. मी जाता जाता म्हटलं की पुढे चक्कर मारून येऊ आणि लकीली आपल्याला भेटले. बोललो ना मी भेटेल करून भेट. प्राइस चे निगोशिएशन चाललंय. हे किती बोलतात? किती बोलले? 800 रुपये तिघांचे. फोन्स भरणं चालू आहे फ्रेंड्स. एकदा मेहंदी भरून झाली की त्यानंतर मेहंदी वगैरे काढून होईल. काही स्नॅक्स आणि कोल्ड ड्रिंक घेतले. तुला काय खायचं पहिला, नंतर मेहंदी काढणार आहे. थर्ड नंबर पूजाच आपण लागलाय मेहंदी काढण्यासाठी. संजीव पण काढायची मेहंदी, बट कोणी नाही अजून काढायला. म्हणजे जास्त पैसे वाली काढली तू भर तेवढे बाबा, आम्हाला नाही माहिती. हे चुकवली आणि पूजा चला. आपली चकली निघाल्या. मला बास केली काय होती कामामध्ये थोडस जास्त फोकस होते ते वाले दादा आपले, तर यांनी जरा जास्त कॉस्ट होली गुटीला चुकून मेहंदी काढून टाकली. आणि ऍक्च्युअल मध्ये इथे थोडं इथे वेगळ्या रेंजची मेहंदी काढणं चालू आहे. तर नंतर गुटीनी उगच मध्येच बोलली. नाही मी नाही बोलली, तिने माझं बोट रंगवताना बघितलं म्हणते हिच्या बोटावर पण काढतायत हमको क्यों नाही निकाला. मग ते ह्याला ओरडायला. चोपोलीच्या बोलण्यामुळे इथे सगळं खुलासा झाला. ते किती चांगले, त्यांनी थांबवलं नाही. पण तुला ते सोडणार नाहीत असं पैसे दिल्याशिवाय. तुझ्याशी झाली मेहंदी काढून आणि इथे तुझं नाव आहे तसं त्याच्यात. ते काय बरोबर आहे असे निघालो नाही असं. काय म्हणतो ना पूजानी काढलंय, हर्ष सुप्रिया ताईनी काढलंय आणि गुड्डी काढतीये. घरी जायचं होतं बट अजून आले कस्टमर्स. किती वाजले आता? 11:51.
ऍक्च्युली हे पण निघालेच होते पण तितक्यात आपण थांबवलेला. गुड्डीला जे व्हॉलेंटियर भेटले त्यांनी ऍक्च्युली खूप छान मेहंदी काढली. हा काय तुले मनापासून काढतो त्याला ते त्यांनी ऍक्च्युली छान छान मेहंदी काढली म्हणून त्यांचे बाकीचे कलिग त्यांना ओरडलेत की तू एवढी ओली का काढतोय मेहंदी करून. बट ठीक आहे गुड्डी तसं पण पे करणार आहे. हो भैया इधर नाम लिखो एच कॅपिटल लिख चालू व्ही 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 मेहंदी काढून झाली आहे फ्रेंड्स सगळ्यांची. आता एक्स्ट्रा पण काही कोन्स घेतलेत कारण की घरी इतर लेडीज देखील आहेत तर त्यांना देखील मेहंदी काढायची त्यासाठी आपण एक्स्ट्रा कोन पण घेतो यांच्याकडून. पैसे द्या बाबू पैसे माझे पण आज फोन आहे जायचंय बाबू पोलीसवाले दोस्त चेक करा एक बार. थँक्यू हाँ उसको क्या रंगाने के लिए विक्स लगा लेना सब हाँ विक्स शक्कर का पानी वगैरह नहीं ना उसमें खाली विक्स लगा लिया सर. थैंक यू उससे कलर आता है नहीं छूटने के बाद पानी पानी में हाथ में डालना ये तो एलर्जी सुप्रिया साहब आता व्यवस्थित सांभाळून बसणार आहे दोन्ही हातावरती मेहंदी आहे तर घरी पोहोचलो आहे फ्रेंड्स. घरी पोहोचल्या पोहोचल्याच गुड्डीने देखील सुप्रिया ताईने देखील आणि पूजा हात दाखव सगळ्यांनी मेहंदी काढून टाकले अर्ध्या तासाच्या आत सगळ्यांनी हात पुसून टाकलेत. डिनर करून घेऊ ऑरेंज आहे ना उद्या लाल होते दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत काळे होते मी तर हात पण धुतला दीड दोन आठवड्याने काय होणार आहे. गुड्डी ऍक्च्युली त्या गुड न्यूज बद्दल म्हणजे गुड न्यूज नाही त्या गोष्टीबद्दल बोलते जे मी खूप वेळा बोलत आलो की एका दोन हफ्त्यामध्ये काहीतरी होणार आहे लवकरच आता एक हफ्ताच बाकी आहे ना पूजा एक ते दीड हफ्ता मोजून सात आठ दिवस बाकी आहे समजेलच गुड्डी तुला पण समजेलच. मेहंदी काढ व्हेरी गुड व्हेरी गुड शाबाश. जेवण वगैरे होईल थोड्या वेळातच मस्त मजा आली आज ट्रॅव्हलिंग मध्ये परत नंतरला घरी आल्यावर मामींचा बर्थडे सेलिब्रेट केला थोडक्यात त्यानंतरला पण मेहंदी कोण जो नव्हता एक्सपेक्टेड तरी आपण शोधून शोधून मेहंदीवाला भेटला आणि शेवटी मेहंदी काढल्या तिघींनी पण आणि लगेच पुसून पण टाकल्या घरी आल्याला. वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी आजचा त्यासाठी मनापासून धन्यवाद. होप सो तुम्ही पण ब्लॉग एन्जॉय केला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय. बघू बाय किती जागे उपयोगी होतं माहितीये का पडली 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय गुड. हो आपल्याला इथे एडिटिंग करायचं असायचे फ्रेंड्स आणि त्यासाठी आपल्याला चार्जिंग पॉईंट लागणार आहे तरी फ्रेंड्स.